नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. गुरुवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास नगर ते जामखेड रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर शहराध्यक्ष वसीम राजे यांच्या फॉर्च्युनर वाहनासमोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने कट मारल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात मनसे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, शहराध्यक्ष वसीम राजे तसेच संदीप नगरे हे बालंबाल बचावले. पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी दिनदर्शिकेत पारनेर तालुक्यातील पुरातन विविध मंदिरांबाबतची माहिती छायाचित्रांसह उपलब्ध केल्याने पर्यटन स्थळांना चालना मिळेल असे मत पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी व्यक्त केले. त्यावेळी काशीनाथ दाते सर, रामदास भोसले, शंकर नगरे आदी उपस्थित होते. पारनेर तालुक्यातील कासरे येथे बुधवार दिनांक 6 रोजी पूर्व वैमनस्यातून भिल्ल समाजातील कोंबडी पालनाचा व्यवसाय असणाऱ्या प्रियंका शिवाजी पवार यांच्या कोंबड्यांना पिठाच्या गोळ्यात विष टाकून मारण्याची घटना घडली असून सदर प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून घेतला जात नसल्याने पीडित कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात सदर प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. पारनेर तालुक्यात मागील 1-2 दिवसांपासून ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून त्यामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पारनेर तालुक्यातील निघोज येथे कन्हैया उद्योग समूह संचालित कन्हैया संगीत विद्यालयाची सुरुवात उद्योग समूहाचे संस्थापक शांताराम लंके यांच्या हस्ते झाली. यावेळी शिक्षक कैलास महाराज सुकरे, ऋषिकेश महाराज सुकरे यांनी हार्मोनियम, तबला, टाळ, पखवाज यासह भावगीत, अभंग, भक्तिगीत या कलांचे सादरीकरण केले. सैन्य दलात तब्बल 26 वर्ष सेवा केलेले अशोक निवृत्ती आवारी यांचा रांदे ग्रामस्थांनी सैन्य दलात केलेल्या सेवेबद्दल यथोचित गौरव केला. यावेळी सजवलेल्या बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे आवारी यांनी सैन्य दलाचा पोशाख परिधान करून स्वतः बैलगाडीचे सारथ्य केले. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.